तर ठीक आहे, तू चांगला चित्रकार होऊ शकशील, पण मला वाटतं तू चांगला शिल्पकार होशील. कारण तुझ्याकडे जे गुण आहेत ते शिल्पकार अधिक चांगला होऊ. 100 चित्रे करून दिलं, त्याच्या आधी 10,000-20,000 ऍडव्हान्स द्यायला लोक घाबरायचे. ह्या एका कामाने इतकं नाव दिलं, म्हणजे जाहिरात क्षेत्र आणि जागतिक ॲडव्हर्टायझिंग वर्ल्डचं मोठं अवॉर्ड पण मिळालं. एक 15x50 गाळा आधी भाड्याने घेतला आणि तिथे मग रामपुरे आर्ट असं बोर्ड लावून काम सुरू केलं. 93 हे गणपती तयार झालं आणि 94 माझं स्वतंत्र स्टुडिओ झालं. वा वा, भाड्याच्या स्टुडिओत होतं एका वर्षात. आणि 95 घर झालं. केवळ या का गणपती गौरी कर्णिकांचा एक शिल्प केला, तर ते त्यालाही राज्य पातळी अवॉर्ड मिळाले, त्याला राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला. मी शिल्पकार झालो म्हणण्यापेक्षा शिल्पांनी मला शिल्पकार बनवलं, म्हणजे त्यांनी मला घडवलं. 18 जानेवारीला बसलं 2008 आणि 19 जानेवारीला मार्केट डाऊन. आज तकवाला ज्योतिषी बसलेला आहे टीव्हीवर आणि तो सांगतोय की बुल अशा दिशेला असायला पाहिजे, ते दारासमोर आहे आणि म्हणून हे मार्केट पडले. असं काहीतरी आपल्या हातून घडायला पाहिजे असं प्रत्येक कलावंताचं स्वप्न होतं. ते स्वप्न त्या आदिशंकरच्या शिल्पाने पूर्ण केलं आणि त्या काम करण्यासाठी मी चायनाला गेलो, कारण तिथे उत्काम करणार होते. त्याच्यावर जे काम करताना जे अनुभव आले तो फारच चॅलेंजिंग होता. गुलजारसारखे इतके व्यस्त व्यक्ती आणि इतके तपस्वी व्यक्ती, त्यांनी तुम्हाला वेळ देणं 2 दिवस, अरे नशीब, 2 दिवसाचा 3 दिवस. तुम्ही जर तुमचा युगो असेल तर तुम्ही एवढं स्पिरिच्युअली काम तुमच्या हातून झालं नसतं. इवन पोर्ट्रेट मधला जो एक्सप्रेशन आहे, लाईव्हनेस जो आहे, जिवंतपणा आहे ना, तो पकडताना तुम्हाला तिथे जावं लागतं. वडाचं झाड आहे ना, त्याला वेल अशी हे होते, ती म्हणते की मी तुमची वेल आहे. आणि जेव्हा तिच्या क्लासमध्ये गेलो आणि तिला पाहिलं, मग राधिकाला म्हणालो मी, जर ही मॉडेल म्हणून जर बसली ना तर ह्या शिल्पाला अवॉर्ड घेतलंच म्हणून. आणि तुम्हाला सांगतो, मला नाही वाटत की त्या महिन्यामध्ये अमिताभनी जेवढे बाईट दिले असते त्याच्यापेक्षा जास्त बाईट दिली. क्या बात है, क्या बात. हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी, चित्रांगणच्या गप्पाष्टक मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, सोलापूर शहरातल्या एका अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा, खर तर काय म्हणूया आपण त्याला, कधी कधी तुमचं गरीब असणं किंवा आर्थिक पातळीवरती तुम्ही सक्षम नसणं हे कधीही तुमच्या यशाच्या आड येऊ शकत नाही, यासाठीचं मूर्तिमंत उदाहरण खरं तर आज माझ्यासोबत असणारी ही व्यक्ती आहे. आता मूर्तिमंत उदाहरण आहे आणि ही व्यक्ती मूर्त्या बनवण्यात, शिल्प बनवण्यात, आज या व्यक्तीला अक्षरशः जगाच्या पातळीवरती ओळखलं जातं. येस, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा सरांचं नाव गेलेलं आहे आणि ती व्यक्ती आहे सोलापूरचं सुपुत्र भगवान रामपुरे. सर, आपलं चित्रांगणमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. सर, खरं तर सोलापूर शहरापासून तुमचा सुरू झालेला प्रवास आज जागतिक पातळीपर्यंत पोहोचलाय आणि नुकताच मला वाटतं 108 फुटी पुतळा जो मध्य प्रदेशमध्ये आदि शंकराचार्यांचा बनवला गेला, त्याच्या त्या पुतळ्या बनवल्यापासून तर तुम्ही जागतिक पातळीवर गेला. कदाचित त्याच्या आधी गेलाय तुम्ही, पण या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी हायलाईट होतात. सर, एकूण प्रवास कसा होता सोलापूर ते इथपर्यंतचा? एका प्रश्नामध्ये पूर्ण तासाभराचं मुलाखत संपवणार आहे. छे नाही सर, खूप प्रश्न आहेत, आपण बोलणार आहोत चांगल्या गप्पा, एक तासभर रगणार आहेत. सो प्लीज सुरुवात. आपल्याला समज नसते तेव्हापासून शिल्पकलेमध्ये आहे, म्हणजे कारण माझे वडील मूर्तिकार असल्यामुळे, म्हणजे घरी गणपतीचा कारखाना असल्यामुळे मातीला केव्हा स्पर्श केला हे मी सांगू शकत नाही. म्हणजे अच्छा, तर त्या अज्ञात वयापासून जो प्रवास सुरू झालेला आहे आणि असं काही ठरलेलं नव्हतं की मला शिल्पकार व्हायचं आहे, शिल्पकार एवढं मोठं असते वगैरे असं काही माहित नाही. ते घरात करत आलो आणि ते होऊन गेलं. खरं तर माझा पुढचा प्रश्न असतो होता की नेमकं या क्षेत्रात आलात तर असं ठरवून आला होतात का? कारण माझ्या माहितीप्रमाणे आपण खूप सुंदर चित्र काढायचा, तर चित्रकार ते शिल्पकार हा खूप वेगळा प्रवास झालाय तुमचा, तर तो कसा काय झाला, इकडे कसं काय? फक्त चित्रकारच नाहीये, मी सर्टन 16, 17, 18 ह्या जो वया
जो मर्यादा आहे, सॉरी या वयाच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण करू असं एक कॉन्फिडन्स असतं. त्यावेळी मी लिखाण करायचो, कविता करायचो, आणि विशेष म्हणजे नाटकं करायचो, म्हणजे नाटक लिहायचो, दिग्दर्शित करायचो, अभिनय करायचो. आणि आमच्या इथे सोलापूरमध्ये कामगार कल्याण केंद्र आणि राज्य नाट्य स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आताही होतात तेव्हाही होतात सर, आणि तेव्हा मी खूप हिरीरीने भाग घ्यायचो कामगार कल्याण केंद्रातर्फे, आणि स्वतः लिहिलेली नाटकं मी बसवलेली आहेत. आणि एक वर्ष त्याच्यासाठी मी नापास पण झालो दहावीला. व्हेरी गुड. म्हणून माझे भाऊ त्यांनी मला समज दिली की माणूस काहीही करू शकतो या वयामध्ये. तुम्ही चांगला क्रिकेटर होऊ शकता, लेखक होऊ शकता, पण तुम्हाला एका क्षेत्रामध्ये कुठलं तरी यश मिळवायचं असेल त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. तुला नेमकं काय व्हायचंय? मी चित्रकार, म्हणजे त्यावेळी शिल्पकलेचं शिक्षण असते हेही मला माहित नव्हतं. म्हणजे साधारण हा काळ आहे 78 त्यावेळेचा हा जो विषय निघाला, तर मी म्हणालो मग मला चित्रकार व्हायचंय, कारण लहानपणापासून चित्र खूप काढायचो. तर ठीक आहे म्हटलं, हे सगळं बाजूला ठेवा, लिखाण वगैरे, आणि तुम्ही चित्र जे जेला चित्रकार व्हायचंय तर जे जेला जावं लागेल, आणि जे जेला जायचं असेल तर 10वी पास व्हावी लागेल किमान. त्या आता 12वी पास व्हावी लागते, पण त्यावेळी 10वी होती. मग 10वी पास झालो. पास झाल्यानंतर इथे कला महाविद्यालय आहे, तिथे फाउंडेशनचा कोर्स केला, आणि तिथे मात्र जे म्हणजे आवडत्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर चित्रकला, गेल्यापासून चित्रकलाशिवाय दुसरं काहीच नाही. फक्त थेअरी दोन विषय होते, सौंदर्यशास्त्र आणि हिस्ट्री, ह्या दोन्ही माझ्या आवडते विषय होते. त्याच्यामुळे तो जो रमलो आणि तिथे मी पहिला नंबर आलो. माझा पहिला नंबर, पहिल्या नंबरने पास झालो. मग मी आनंदाने आमच्या सरांना पेढे द्यायला गेलो, म्हणजे तिथे माझे आवडते सर होते देवरकोंडा सर, सुदर्शन देवरकोंडा सर. त्यांनी पेढे खात विचारलं की आता तू काय करणार आहेस? म्हणाल मी जेजेला जाणार आहे, चित्रकार होणार आहे. तर ठीक आहे, तू चांगला चित्रकार होऊ शकशील, पण मला वाटतं तू चांगला शिल्पकार होशील, कारण तुझ्याकडे जे गुण आहेत ते शिल्पकार अधिक चांगला होऊ शकतो. जर तू तिकडे प्रवेश घेतला तर एक चांगला शिल्पकार आपल्या शहराला मिळेल, कारण शिल्पकार फार अभावाने मिळतात चित्रकाराच्या प्रमाणात, तर तो शिल्पकलेला जा. मी त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा जेजेला गेलो आणि शिल्पकलेचं डिपार्टमेंट पाहिल्यानंतर मी इतका भारावून गेलो, आणि मग मी शिल्पकलेला ऍडमिशन घेतलं. म्हणून चित्रकार होणारा ठरवलेला शिल्पकलेकडे वळत. ओके सर, खरं तर मला वाटतंय बजाज कावासाकी ना, त्याच्यासाठीचं पहिलं एक मॉडेल तुम्ही बनवलं होतं जे आकाशातून उडणारा चित्ता होतं, आणि त्या मॉडेलपासून खरं तर कला विश्वामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ओळख मिळाली असं आपण म्हणूया. तो अनुभव कसा होता आणि त्याच्यानंतर आयुष्य कसं बदललं? खरं तर मूळ मुद्दा आहे, जेव्हा मी 97 साली पास झालो 87 ला, आणि लगेच आपण मार्केटमध्ये आलो म्हणजे लगेच शिल्पकार होतो असं नाही, बरोबर, आपण ते विद्यार्थीच असतो. खरं पण माझ्या बाबतीत असं आहे की मी विद्यार्थी असतानाच व्यावसायिक काम करत शिकल्यामुळे माझे बरेच क्लायंट्स होते. आणि 87 ला पासआउट झालो. डिसेंबरला दादरचं जे स्वामीनारायण मंदिर आहे त्याचं मोठं काम मिळालं, योगीजी महाराजांचं, आणि तिथून माझी पहिली सुरुवात, म्हणजे पहिला क्लायंट स्वामीनारायण. तर ते खूप छान अनुभव आहे. ते मी तर ते काम करत असताना माझा एक मित्र महेंद्र भगत, बरं, तर तो लिंटास मध्ये ऍडव्हर्टायझिंगला कामामध्ये होता. तर तिथे त्यांना एक जॉब मिळालं होतं बजाज कावासाकीचं ऍडव्हर्टायझिंग करणं, '90 साली मार्केटमध्ये लॉन्च होणार होता दिवाळीला. ते लॉन्चिंगच्या आधी ते जे ऍडव्हर्टायझिंग असतात, बरोबर आहे, तर त्याच्यासाठी त्यांना तो चिता पाहिजे होता. त्यांची जी कॉन्सेप्ट होती तर तो चिता असं उडत येतो, आणि म्हणजे ऍक्च्युली चिता कधी उडत नाही पण जम्प घेतो, सिम्बॉलिक, तो जमिनीवर उतरतो
आणि जसंही जमिनीवर त्याचे पाय लागतात तो मोटरसायकल मध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे ऑटोमॅटिकली तो कन्वर्ट होतो आणि माणूस त्याच्यावर बसून तो म्हणजे त्याची जी एनर्जी आहे ती त्या गाडीत आहे, हा आहे असं त्यांना सिम्बॉलिकली दाखवायचं होतं. राईट. तर त्याच्यासाठी प्रशांत गोडबोले मला आर्ट डायरेक्टर आणि माझा तो आधीपासूनचा चांगला मित्र होता, तर त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मी तिथे गेलो. गेल्यानंतर त्याने ही सगळी कॉन्सेप्ट सांगितली. मग त्यांना ठीक आहे म्हटलं मी त्यांनी एक रोबोटिक ड्रॉइंग केलं होतं. मग त्या ड्रॉइंगच्या आधारे मी तो चिता बनवला आणि तो त्यांना एवढा आवडला, क्लायंटला एवढा आवडला. फक्त त्याच्या अॅनिमेशनसाठी होतं ते. ते म्हणाले की या दिवाळीमध्ये आपण तुम्ही 100 पीस देऊ शकाल का, आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे महत्वाचे शोरूम आहे तिथे डिस्प्ले करू. ही डबल ऑर्डर म्हणजे आणि 100 चिते करून दिलं. त्याच्या आधी 10,000-20,000 ऍडव्हान्स द्यायला लोक घाबरायचे, म्हणजे हा ऍडव्हान्स दिल्यानंतर तो काम करू शकेल नाही शकेल अशी शंका असते क्लायंटला. बरोबर. पण ह्या एका कामाने इतकं नाव दिलं, म्हणजे जाहिरात क्षेत्र आणि जागतिक ऍडव्हर्टायझिंग वर्ल्डचं मोठं अवॉर्ड पण मिळालं मला ऍज अ स्कल्प्टर आणि आर्ट डायरेक्शन, म्हणजे त्याच्या कॉन्सेप्टला आणि माझ्या स्कल्पचरला. आणि मला वाटतं तो 7.5 लाखाचं काम होत. त्याच्याने त्याच्याने एवढं नाव झालं की लोकांना मग शंका नाही राहिली की आपण यांना काम द्यायला हरकत आहे. म्हणजे तुमचं काम तुम्हाला तुमची ओळख करून दे. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. तर या कामामुळे माझी स्वतःची ओळख करून दिली. बरोबर आहे. मग मला असं वाटलं की आपलं स्वतंत्र स्टुडिओ असावं आणि मी गोरेगावला फिल्म सिटी जवळ, हा फिल्म सिटी रोडवर एक 15x50 एक गाळा आधी भाड्याने घेतला. ओके. आणि तिथे मग रामपुरे आर्ट असं बोर्ड लावून काम सुरू केलं आणि रामपुरे आर्टची जी सुरुवात आहे ती जसं मी सुरुवातीला आईचं केलं, म्हणजे 82 जेव्हा कॉलेजमध्ये गेलो आणि मला वाटलं की पहिलं स्कल्पचर लाईव्ह स्कल्पचर माझ्या आईचं असावं म्हणून आईला पुढे बसून केला होता. नंतर जेव्हा व्यावसायिक सुरुवात झाली म्हणजे स्वतःचा स्टुडिओ झाला त्यावेळी भाड्याचाच होता पण तो स्वतंत्र स्टुडिओ होता. मग मी राधिका आणि माझा मुलगा यांचं पोर्ट्रेट करायला घेतलं आणि पोर्ट्रेट करत असताना त्याचं जे पूजा म्हणून म्हणतात ना तर तो गणपती केला मी. केला म्हणजे झाला. आणि त्या गणपतीने तो एक छोटासा गणपती फक्त 5-1 मिनिटात तयार झालेला त्यांनी खरी ओळख मिळवून दिली. पण एक छोटासा गणपती आहे, इवन आर्चीज गॅलरीमध्ये वगैरे अशा टाईपच्या गणपती किंवा कारमध्ये जो डॅशबोर्डवर बसवलेला असायचा असं. आणि तो पूर्ण जगामध्ये जगाच्या पातळीवर तो गेलेला आहे, म्हणजे पॅरिसच्या शोरूम मध्ये देखील तो गणपती विक्रीला होता, इतकं ते फेमस झालं. आणि त्या एका गणपतीने म्हणजे 94 मी भाड्याने स्टुडिओत होतो, 93 हे गणपती तयार झालं आणि 94 माझं स्वतंत्र स्टुडिओ झालं. भाड्याच्या स्टुडिओत होतो एका वर्षात आणि 95 घर झालं केवळ एका गणपतीमुळे. त्याची ज्या लेवलवर लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं, खरं म्हणजे लोकांनी अप्रिशिएट केलं म्हणण्यापेक्षा त्या गणेशाचाच माझा आशीर्वाद होता. कारण गणपती करतच मी घडल्यामुळे तो त्यांची सेवा, त्यांची जी सेवा झाली तर त्याचं ते फळ असेल. आपल्या श्रद्धेचा भाग आहे खरं तर. पण फारच छान वाटतं हे ऐकताना, कारण तुमचं अख्खं लहानपण जिथून गेलंय त्याच गोष्टींनी तुम्हाला समृद्ध केलंय सर्वार्थाने असं आपण म्हणूया. खरी गोष्ट. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की 50% कमर्शियल काम आणि 50% स्वतंत्र, म्हणजे स्वतःचं काम याचा अर्थ मला जे वाटतं ते काम. मग ते गौरी कर्णिकांचं एक शिल्प केला तर ते त्यालाही राज्य पातळीवर अवॉर्ड मिळाले, त्याला राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला, खूप गाजलं ते. त्याच्यानंतर मीराचं स्कल्पचर केलं. राईट. मग ते करत असताना ज्या वैचारिक पातळीवर जे संघर्ष झाले, म्हणजे तुम्ही तुमचं काम तुम्हाला घडवते, खरं तर मी शिल्पकार झालो म्हणण्यापेक्षा शिल्पानी मला शिल्पकार बनवलं, म्हणजे त्यांनी मला घडवलं. म्हणजे प्रत्येक शिल्प एकाच्या टप्प्यावर, जसं चिताचा एक टप्पा,
त्याच्यानंतर ते राधिकाचं मदर अँड चाइल्ड, माझ्या आईचं शिल्प, असे काही शिल्प आहेत त्यांनी मला घडवलं, ऍज अ शिल्पकार म्हणून एस्टॅब्लिश केलं. सर, खरं तर आपलं स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर म्हणजे शेअर मार्केटच्या बाहेरचा जो बुल आहे तो बुल सुद्धा खरं तर तुम्हीच बनवलाय, तर ती जर्नी कशी होती? मला वाटतं त्याच्या बाबतीत काहीतरी एक किस्सा पण होता ना सर, काहीतरी थोडस मे बी निगेटिव्ह किस्सा आहे तो, पॉझिटिव्ह आय डोंट नो, पण काहीतरी किस्सा घडला होता त्या बाबतीत. येस, ह्या बुलनं तर खूप प्रसिद्धी मिळवली. हो अगदी. कारण बुल म्हणजे नुसतं स्कल्पचर नाही, स्कल्पचर कुठे लागतो यालाही महत्व, इट मॅटर्स राईट. कारण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे पूर्ण भारताची राजधानी, औद्योगिक राजधानी. एक्झॅक्टली. दिल्ली जसं भारताची राजधानी आहे तसं औद्योगिक राजधानी जी आहे मुंबई आहे. बरोबर आहे. आणि स्पेशली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जी, तर त्या स्पॉटवर लागल्या असल्या कारणानं म्हणजे दररोज न्यूज मध्ये, आज देखील ते न्यूज मध्ये असते. येस. आणि ती, आणि योगायोगाने तुम्ही म्हटल्याप्रमाणे निगेटिव्ह प्रसिद्धी त्याला सुरुवातीला याच्यासाठी मिळालं की 18 जानेवारीला बसलं 2008 आणि 19 जानेवारीला मार्केट डाऊन झालं, जागतिक मार्केट. राईट. योगायोग आहे. आणि मग ज्योतिषांना, आज तक वाला ज्योतिषी बसलेला आहे टीव्हीवर आणि तो सांगतोय की बुल अशा दिशेला असायला पाहिजे, ते दारासमोर आहे आणि म्हणून हे मार्केट पडलेलं असं. आणि एकाने निगेटिव्ह बोलल्यानंतर मग दुसरा तिसरा पण एक दोन. आणि इथे सोलापूरलाच होतो मी, तुम्हाला सांगतो महिनाभर आहे ना, जसं तुम्ही बाईट घेताय तसं बाईट घेणाऱ्यांची गर्दी होती, फोन यायचे कुठून कुठून, सगळे भारतात जेवढे चॅनेल्स आहेत त्यांनी येऊन इंटरव्ह्यू, म्हणजे पेपर मीडिया, व्हिडिओ मीडिया, सगळ्यांनी त्याची दखल घेतली. कारण ते फार सेन्सिटिव्ह होतं. बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो मला नाही वाटत की त्या महिन्यामध्ये अमिताभनी जेवढे बाईट दिले असते त्याच्यापेक्षा जास्त बाईट मी दिले. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरुवातीला निगेटिव्ह अप्रोच होता पण मार्केट परत स्थिर झाल्यानंतर मग पॉझिटिव्ह पण झालं. पण निगेटिव्ह न्यूज अशी असते की लोकांना जास्त प्रसिद्धी मिळते. खरंय सर, खरंय. पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह न्यूजने प्रसिद्धी जास्त मिळते हे मी स्वानुभवलेलं. मग ते थोडस काय म्हणूया आपण, त्या ट्रॅकवरच एक वाक्य ते बदनामी सही नाम तो हुआ. आता हे त्या अर्थाने नको म्हणूया आपण, पण काइंड ऑफ, काइंड ऑफ. खरंय ते, खरंय. आणि आज आपण बघतो की सिनेमांच्या प्रमोशनच्या वेळेला किंवा काय काय अनेक प्रमोशनल फंड येतात त्याच्यामध्ये हाच फंड असतो बदनामी सही नाम तो हुआ. नाही, मुद्दाम मी जुळून आणतात. हो अगदी अगदी अगदी, बऱ्याचदा हे केलं जातं प्रमोशनसाठी. सर खर तर असं म्हणतो आपण की माणूस मातीतूनच आलाय, मातीतच जाणार आहे. खरं तर ही माती म्हणजे काय म्हणूया आपण, ना तसं बघता काय म्हणूया निर्जीव आहे ती, पण तुमच्यासारखी माणसं त्याच्यातनं असं काहीतरी घडवतात आणि त्याच्यामध्ये तो जिवंतपणा येतो, तर ते खूप मोठी देण असते. यू आर ब्लेस्ड इन दॅट केस असं म्हणूया आपण. तर हे कसं जमतं सर, कारण खूप मूर्तिकार आहेत आपल्याकडे, खूप शिल्पकार आहेत, खूप उत्तम उत्तम शिल्प बनवली आहेत लोकांनी, पण जो एक जिवंतपणा त्या मूर्तीमधला जो भगवान रामपुरेंच्या शिल्पांमध्ये दिसतो तो क्वचितच इतर कुठेतरी दिसतो, त्यामागचा राज काय? नाही, खूप म्हणजे अगदी 16व्या शतकापासून शिल्पकार आपण बघतो, जसं वगैरे खूप मोठे मोठे शिल्पकार होऊन गेले, अजूनही नवीन नवीन शिल्पकार घडत असत, पण तो जिवंतपणा हा जो भाग आहे तो दैवी देणगी आहे. आपण घडवतो असा जो एक विद्यार्थी असताना वाटायचं आपणच करतोय सगळं, किंवा सुरुवातीच्या फेज मध्ये सगळं मी करतोय असं वाटायचं. बरोबर. तुमच्या लक्षात येते हळूहळू की हे निसर्ग तुम्हाला घडवते. म्हणजे परिवार तुम्हाला असा भेटतो की तो परिवारही तुम्हाला घडवत असतो. आणि मग लक्षात येते की कितीतरी शिक्षक आपल्या जीवनात येऊन गेले, त्यांनी घडवलेलं आहे, तुमचे क्लायंट तुम्हाला घडवत असतात. म्हणजे तुम्हाला घडवण्यासाठी सगळं निसर्ग, म्हणजे एक काळ असा येतो की तुम्हाला जाणवते की ह्या ह्या गोष्टीमुळे आपण घडलेलो आहे, म्हणजे आपण म्हणजे मी माझ्यामुळे न घडता ह्या निसर्गाने आपल्याला घडवलेलं. म्हणजे एखाद्या शिल्पकाराच्या घरी आपला जन्म होणं हा योगायोग नाहीये, एक काहीतरी डेस्टिनी आहे. खरं. म्हणजे एखाद्या कलावंतांच्या घरी जन्म होणं किती मोठं भाग्य आहे.
आणि माझे घरातली लोक स्वतः कलावंत असल्या कारणाने कलेचं शिक्षण घ्यायला, पूर्वी त्या काळात म्हणजे 40-50 वर्षापूर्वी शिल्पकार किंवा चित्रकाराचं शिक्षण घ्यायला जायचं म्हटलं की लोक वेडात काढायचे, म्हणजे भिकेचे लक्षणं लागलेले. बरोबर आहे, पलीकडे बघायचा त्या काळातला दृष्टिकोन फारच वेगळा होता. डॉक्टर किंवा इंजिनियर मुली देखील तेव्हाच शिक्षक, फार प्राध्यापक, गव्हर्नमेंटचं ते हो, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युअर्ड जॉब. तर अशा वातावरणामध्ये तुमचे पालक तुम्हाला चॉईस देतात, तुम्हाला शिल्पकार व्हायचंय का चित्रकार व्हायचंय, ही किती मोठी गोष्ट आहे. नशिबवान आहे म्हणून म्हटलं ना, डेस्टिनी, म्हणजे नशीब घेऊन आलेलो आहे. आणि परिवार तर असे मिळालेले आहेत ना, म्हणजे ते काय म्हणजे त्यांची जी समर्पण आहे, म्हणजे कलावंत घडणे म्हणजे माझे मूड सांभाळणं, कधी कधी त्यांच्यावर कितीतरी अन्याय झालेला असतो. आपल्या मूड मध्ये किंवा आपल्या झोन मध्ये आपण असतो, त्यावेळे आपण काय बोलतो हेही लक्षात नसतं. ती जी एक नशा असते, म्हणजे एखादी गोष्ट सुचत असताना किंवा करत असताना तुम्ही झपाटलेले असता, एक वेळच आहे त्या झपाटल्या अवस्थेमध्ये नॉर्मल लाईफ जगत नाही आपण, नॉर्मल कळत न कळत आपण आपल्या परिवार, पण ते परिवार देखील त्यांनाही जाणीव असते आणि ते सांभाळून घेतात. इवन आता मोठे मुलं देखील शिल्पकार झालेत, दोन्ही मुलं, आणि नशिबाने माझ्याही पेक्षा 2 पाऊल पुढे आहेत. कारण आता ते युट्यूब मध्ये तुम्ही पाहाल तर सागर रामपुरे नाव टाकल तर त्याची कामं पाहाल तर ते तुमच्या लक्षात येईल. पण घडत असताना त्या लोकांनी पण मला साथ दिली, म्हणून मी शिल्पकार म्हणजे कुठलाही माणूस एक 4 पिलर लागतात, व्हेरी ट्रू, तर ते घडण्यासाठी तर माझे आई वडील एक पिलर आहे, म्हणजे ते पहिले गुरु, भाऊ, नंतर मिसेस आणि मुलं, येस, ते 4 पिलर आहे, म्हणजे त्याच्यावर मी उभा आहे. या बात याची जाण हे किती छान आहे. नाही नाही काय, म्हणजे मला गुरु देखील खूप छान मिळाले कॉलेजमधले किंवा पहिली ते चौथी नंतर 7वीपर्यंतचे, ते त्यांचे रिलेशन आजही माझ्या त्यांच्या परिवाराशी. वा वा सर, खरं तर निराकार बुद्ध आणि निराकार गणपती तुम्ही बनवला, काय प्रेरणा होती त्यामागची? कारण आज त्या मूर्त्या मला वाटते अगदी जागतिक पातळीवरती गेलेल्या आहेत आणि तुमचे चाहते म्हणूया किंवा तुमचे इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. भूल जसं भूलमुळे जसं ओळख झालेलं आहे, तसं निराकार फॉर्म जसं आहे बुद्धाचा, येस येस, त्या फॉर्ममुळे म्हणजे प्रत्येक शिल्पकार म्हणा चित्रकार म्हणा कुठल्याही कलावंताचं एक मास्टरपीस असते, त्या मास्टरपीसमुळे त्याची ओळख होते. तसं निराकार जसं भूल आहे किंवा आता 108 फुटाचा आदिशंकर आहे, पण खरी ओळख ऍज अ आर्टिस्ट म्हणून ह्या निराकार फॉर्ममुळे झालेली आहे, कारण हे अनकॉमन आहे. व्हेरी ट्रू. तर त्याची स्टोरी अशी आहे, तसं मी बऱ्याच मुलाखतीत सांगितलेलं आहे, मीराचं शिल्प घडवत असताना जेव्हा मीरा पूर्ण झालं मग श्रीकृष्ण लावायचं होतं, मग असं जस्ट विचार आला की श्रीकृष्ण हे आपण जे पाहिलेलं आहे आपल्या मनात जो इमेज आहे तो एखाद्या चित्रपटात पाहिलेल्या कलावंताचं किंवा मंदिरामध्ये मूर्ती आहे, मग किंवा कॅलेंडर मध्ये पेंटिंग मध्ये जे केलेले हे कृष्ण म्हणून आपल्या मनात बसवलेलं आहे. बरोबर आहे, पण हा मनात आपल्या मनात जे फीड झालेलं आहे कृष्ण तसाच असेल का? नाही ना, म्हणजे तो कसाही असू शकतो. तर मग मी इमॅजिन केलं की मीराला श्रीकृष्ण कसा दिसत असेल तिच्या इमॅजिन मध्ये, मग मी त्यावेळी ध्यान वगैरे भरपूर करायचो, उषेच्या नादी लागलेलो होतो. तर मग मी मेडिटेट करताना स्वतःला हिप्नोटाईज करून मी मीरा आहे आणि मीराला श्रीकृष्ण कसा दिसतो असं ध्यानात जायचो, आणि एकदा दोनदा असं, पण तो नुसता फॉर्म दिसायचा. म्हणजे कसं आहे आमच्या शिल्पकाराला, शिल्पकार असेल तर आम्हाला पूर्ण आकारात दिसत असतो, शिल्प घडण्याआधी तो शिल्प आम्हाला दिसतो, आधी ते अंतरपटलावर तुम्हाला शिल्प दिसते. तर तो शोधण्याचा मी प्रयत्न केला, पण तो शिल्प दिसलाच नाही,
शिल्परूपात दिसला नाही, तो फॉर्मलेस दिसला. म्हणजे एक फॉर्म आहे आणि एक गोल्डन त्याचे आभा पसरलेला आहे, असंच नेहमी नेहमी मला दिसायचं. मग आता फॉर्मलेस पकडायचं म्याजे फॉर्मलेस, मग याचा अर्थ असा लावला की तो श्रीकृष्ण कधीच तिला देहाने दिसलेला नाही, बरोबर आहे, विदेही अवस्थेतच दिसलेला आहे. म्हणजे मला श्रीकृष्ण विदेही अवस्थेत पकडायचं, म्हणजे निराकार फॉर्म मध्ये, आणि माती हे फॉर्म आहे, व्हेरी ट्रू, आणि पकडायचं फॉर्मलेस, बरोबर आहे, आकार आहे आणि निराकार म्हणजे निर्गुण पकडायचं आहे गुणामध्ये, म्हणजे मातीमध्ये आपण निर्गुण पकडायचं कसं शक्य आहे. असेच एक दोन दिवस गेले, मग तो गणपती जो पहिला निर्माण झाला होता ना, नुसता फॉर्म आहे, गोल आहे, त्याच्यात कुठे हात वगैरे नाहीये, सोंड नाहीये, फक्त फॉर्म आहे, लाईन्स आहे, राईट, लाईन्स मध्येच गणपती तयार झाले. मग मी तसंच त्याचा फॉर्म घेतला श्रीकृष्णाचा, आणि नुसता त्या फॉर्म मध्ये श्रीकृष्ण उभा केला आणि फक्त दोन हात दाखवले बासरी वाजवताना, चेहऱ्यामध्ये थोडं डिटेल्स काम केले, बाकी नुसतं फॉर्म सोडून दिलं त्या ह्याच्याप्रमाणे, आणि तो केला. जहांगीर आर्ट गॅलरीला एक्झिबिशन होतं, तिथे सबमिट केला, विकलंही गेलं, खूप गाजलं ते, आणि श्रीकृष्ण तर खूपच गाजला. पण तो जो मनात प्रश्न होता ना, निराकार, तो कायम होता, म्हणजे तो कसा पकडायचा. आणि प्रपंचामध्ये मग आपण विसरून जातो काही गोष्टी, कारण आपले काम असतात, हे असतात. मी जरी विसरलो तर पण माझा अंतर्मनातला प्रश्न विसरत नाही ना, तिथे तो घडत होता. आणि अंतर्मनात जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न टाकता, म्हणजे खूप खोलवर तुमच्या मनात गेलेलं असेल, तुम्हाला जरी आठवत नसेल, तुमच्या कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड मध्ये ते फीड झालेलं असते, आणि कधीतरी तो बाहेर येतो, आणि तुमच्या झोपलेलंही नसता आणि जागृती नसा अशी जी एक अवस्था असते, त्या अवस्थेत मध्ये तुमचं अनकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगत असते. आणि असंच पहाटे जाग आली, त्या अवस्थेत होतो, म्हणजे पूर्ण जागाही नव्हतो आणि झोपलेलंही नव्हतो, अशा अवस्थेमध्ये वही घेतली आणि ते झपाटलेल्या अवस्थेत सगळे स्केचेस केले. म्हणजे हा जो बुद्धा आहे, हा बुद्धा, निराकार बुद्धा, निराकार गणेश, असे स्केचेस तयार झाले आणि मग नंतर ते शिल्पामध्ये रूपांतरित झाले. म्हणजे हे कुठलाही विषय तुम्ही अनकॉन्शियस माइंड मध्ये टाकून दिलात ना, तिथे त्याचं चिंतन चालूच असत. भले मला माहित नसेल, जागृत अवस्थेत मला माहित नाही, पण ती एक फेज असते, त्या फेज मध्ये तो तुम्हाला व्यक्त होतो. आणि बहुतेक आर्टिस्ट त्या कॉन्शियस अनकॉन्शियस माइंड मध्येच घडत असत. सर, खर तर तुम्ही अनेक मान्यवरांचं आतापर्यंत शिल्प बनवलेले आहेत, त्यात गुलजारजी आहेत, ग्रेस आहेत, विजय तेंडुलकर आहेत, दिलीप प्रभावळकर आहेत, बरीचशी मंडळी, डॉक्टर लागू आहे, जी डॉक्टर लागू आहेत, लिस्ट काफी लंबी आहे. येस येस. तर विजय तेंडुलकरांसोबतचा किस्सा किंवा त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? खूप ग्रेट माणूस नाव घेताना कानाला हात लावायला हवा. म्हणजे मी म्हणतो ना, मी भाग्यवान आहे, मला काहीच त्रास घ्यावा लागला नाही या लोकांना भेटण्यासाठी. आणि मी फार रॉ माणूस आहे, मी स्वतःला कधीच पॉलिश केलं नाही किंवा डेकोरेट केलं नाही बोलण्यासाठी, याच्यासाठी जसं आहे तसं मी बोलतो. इट्स काय म्हणू, हा अस्सलपणा आहे तुमचा, जो काही आहे ते अस्सल आहे. तो जो गणेशा होता, जो 93 ला जो बनला आणि तो फेमस झाला, तर माझा एक मित्र आहे चंद्रशेखर गोखले. येस, चारोळीकार चंद्रशेखर गोखले. तर त्यांचं आणि बाबांचं खूप मुलासारखं रिलेशन होतं. तर तो मला, त्याला मी प्रेझेंट देताना 4-5 गणपती मागून घेतले, त्याला दिलं, तो त्याचा हक्क आहे. तो माझा खूप चांगला क्लोज फ्रेंड आहे, म्हणजे तोही जेजेला होता आणि त्याचं चारोळे त्यावेळी खूप प्रसिद्ध होते. आणि तो जेव्हा आला स्टुडिओवर, तो गणपती त्याला दिल्यानंतर मला अजून 3-4 दे ना घे, तर तो त्यांना जाऊन बाबांना दिला. तर बाबा म्हणजे तेंडुलकर, त्यांना ते एवढं आवडलं, ते म्हणाले कुणी बनवलंय? त्यांनी सांगितलं माझा एक मित्र आहे, त्याला माझा नंबर दे, त्याला फोन करायला सांग आणि मला भेटायला सांग, मला आवडेल त्याला भेटायला. तो खूप आनंदाने मला सांगितलं, मला खूप आनंद झाला, कारण त्यांचे म्हणजे नाटकाचं एक अंग असल्यामुळे आम्ही पार्ल्याला
त्यावेळी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये पहिल्या प्रयोगाला जायचं आणि नुकतंच कन्यादान त्यांनी लिहिलं होतं. डॉक्टर लागू, प्रिया तेंडुलकर ह्या लोकांनी त्या नावात कानो सदाशिव आमरावकर अजून चित्रपट आले नव्हते, जे अर्ध सत्य अजून आलेलं नव्हतं, त्याच्या आधीच तो त्याचं मी नाटक पाहिलं, त्यांचं नाटक पाहिलं होतं तर ते कन्यादान म्हणून. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला, मी फोन केला ये ना वेळ असेल तर. मी भेटायला गेलो, खूप कौतुक केलं त्यांनी. जाण्याआधी मी एक त्यांच्यासाठी ओशोचं एक स्कल्पचर घेऊन गेलो, मग त्याचंही कौतुक केलं. मग त्यांना जाणून घ्यायचं असतंय क्रिएट म्हणजे शिल्पकला म्हणजे मातीपासून. तुम्ही प्रश्न विचारलात ना की मातीपासून कसं घडते, हे कसं घडतं, हे क्युरिओसिटी त्यांना म्हणजे एखादा फॉर्म एखादा माणूस घडताना तो कसा घडतो हे मला पाहायचं आहे. म्हटलं सर मग तुम्हीच मॉडेल म्हणून या ना, मला काम करायला आवडेल. म्हटलं का नाही. मग आमची वेळ ठरली आणि मी त्यांना घ्यायला पार्ल्याला जायचं. मी गोरेगावला राहायचो आणि वाटेत गप्पा पण व्हायच्या आणि त्यांच्यासोबत नाटकाविषयी चित्रपटाविषयी कुठले सध्या कंटेम्परेरी सिनेमा कुठले चालले. तुम्ही बघा अंकुर नावाचा चित्रपट आहे ज्याच्यामुळे ते पहिल्यांदा आणि तो चित्रपट आणि तो विषय म्हणजे नाटकच नाही सिनेमाचे जे चित्रपट त्यांनी जे लिहिलेले आहे कथा खूपच आणि त्यांचे संवाद तर एवढे चांगले. सकाराम बाइंडर ते किती जबरदस्त संवाद. घाशीराम कोतवाल आणि घाशीराम कोतवाल म्हणजे सामना सगळं किती दर्जा. अशा व्यक्ती सोबत बोलताना तुम्हीही त्या लेवलचे होता. म्हणजे आपण इतके अनकॉन्शियसली त्या लेवलवर जातो. मग या लोकांचे सहवास म्हणजे ते गप्पा मारत त्यांना मी घेऊन येणं. मी स्वतः ड्रायव्हिंग करायचं, मुद्दाम ड्रायव्हर घेऊन जायचं, छान गप्पा रंगायच्या आणि मग त्यांना मी स्कल्पचर करायला घेतलं. त्यांचा मुलगा राजू फोटोग्राफी करतो, त्याने व्हिडिओ शूट केलेला आहे. तर पहिल्या दिवशी त्यांना त्या स्कल्पचरमध्ये त्यांचे वडिलांचं भास झालं. त्याच्या आधी लेलिन पण जाणवले. सिटिंग झाल्यावर जे आमच्या चर्चा व्हायचे ना, मग नंतर तिसऱ्या दिवशी त्यांना वाटलं की 100% मीच आहे. क्या बात आहे. जसं जसं ते जन्मते ते फार क्युरिओसिटीने बघायचे. म्हणजे प्रत्येक पॅच म्हणजे मातीचा गोळा लागतो कसा, तो आकार येतो कसा, त्याच्यावरची चर्चा व्हायची. म्हणजे माती जिवंत होती कसे, म्हणजे जेव्हा ते पकडत जातो म्हणजे त्याच्यात आकार येत जाते आणि चेहरा दिसायला लागतो. मग ते दिसत असताना कधी लेनिनचा भास झाला, त्यांच्या वडिलांचा भास झाला आणि शेवटी जेव्हा परफेक्ट झालं पूर्ण तेव्हा स्वतःचा चेहरा त्याच्यात दिसायला लागतो. म्हणजे हे दिसणं मातीच्या फॉर्म मध्ये किती कौतुक, किती महत्वाचं, किती अगदी. आणि ते येणं हे काय ते होऊन जातं त्या याच्यामध्ये. आदी शंकराचार्यांचा एक 108 फुटी पुतळा आपण म्हणवला, कारण खूप मोठा मग खरंच ते फारच भव्य दिव्य होते. खरं तर येस, तर तो अनुभव कसा होता सर? प्रत्येक कलावंतांना वाटतं की अशी काहीतरी ऐतिहासिक शिल्प आपल्या हातून घडलं पाहिजे. की आपण किती वर्ष जगतो, 50, 60, 70, 80 त्याच्यानंतर हे आपण कलावंत म्हणून जिवंत राहतो त्या शिल्पामुळे. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आपल्या कलाकृतीमुळे, आपल्या कलाकृतीमुळे आपण जिवंत राहतो. जसं मायकल एंजेलो 16व्या शतकात होऊन गेले पण आजही जिवंत आहे. असे अनेक कलावंत आहेत, कुठल्याही क्षेत्र असो, कवी असो, चित्रकार असो, शिल्पकार असो, नाटककार असो. म्हणजे जसं गोरकी म्हणजे आईचं कादंबरी लिहिलं आणि ते आजही त्या कादंबरी सोबत त्यांचं नाव लागलेलं आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. हे लेखक म्हणजे हे सगळे कलावंत मंडळी जे आहेत ते त्यांच्या कलाकृतीमुळे जिवंत राहतात. मग प्रत्येक शिल्पकार किंवा कलावंतांचं स्वप्न असते की असे काही कलाकृती आपल्या हातून घडावं ज्याच्यामुळे आपलं नाव राहील. खरं असं एक स्वप्न आपल्यानंतरही आपण जिवंत राहू, आपण जिवंत राहू. आणि जसं मायकल एंजेलोचं डेव्हिड किंवा पियत्ता हे शिल्प आजही आपल्याला शिक्षण देते, तुम्हाला घडवते. असे काही शिल्प आहेत, चित्रकार आहे, लेखक आहेत, ते नवीन लेखकांना इन्स्पायर करत असतात, म्हणजे प्रेरणा देत असत. असं काहीतरी आपल्या हातून घडायला पाहिजे.
असं प्रत्येक कलावंताचं स्वप्न होतं. ते स्वप्न त्या आदिशंकरच्या शिल्पाने पूर्ण केलं. म्हणजे ते कसं आलं काय आलं, जेव्हा भोपाळमधलं जे न्यास आहे ज्यांची कल्पना आहे की असं काहीतरी दिव्य भव्य आपण करूया, बरोबर, त्या लोकांनी आम्हाला संपर्क केला. मलाच नाही, भारतातले 15-1 कलावंतांना त्याने इन्व्हाइट केलं. आधी त्यांना वासुदेव कामत सरांनी केलेलं पेंटिंग ते दिलं सर्वांना आणि असं आम्हाला एक शिल्प करून द्या. मी खूप आनंदाने तयार झालो करायला, तर माझा मुलगा सागर म्हणतो पप्पा हे शिल्प तुम्हालाच मिळालं पाहिजे, त्या शिल्पासोबत तुमचंच नाव लागायला पाहिजे, हे चॅलेंज मी घेतो, मी करतो, तुमची निवड झालीच पाहिजे. ठीक आहे, शेवटी मी आहेच आहे, पण त्याला त्याची इच्छा पूर्ण, पण त्याने खूप सुंदर केलं आणि त्या 15 लोकांमध्ये आधी 3 लोकांची निवड झाली, त्यात सागरने केलेल्या शिल्पाची निवड झाली, मग त्या तिघांमध्ये मग माझी निवड झाली. तेही जवळपास सागरनेच केलं होतं, शेवटचा जे काय एक्सप्रेशन असेल ते मी केलंय. म्हणजे खरं तर हा क्रेडिट सागरला जायला पाहिजे निवड होण्यामध्ये. तर निवड झाल्यानंतर मग 3.5 फिटाचा आधी स्केल मॉडेल केला, तो मुंबईला केला. बरं, त्याच्यानंतर 11 फुटाचा मॉडेल केला, तो कर्जतला केला. मग 108 फुटाचा जो मॉडेल, म्हणजे आज टेक्निकली एवढे फॉरवर्ड मीडियाज आहेत, तर त्याचा स्कॅन करून मोठं, नाहीतर पूर्वी 108 फूट म्हणजे 108 फुटाची माती लावायची, पण आता तसं नाही. तुम्ही छोटं करा आणि ते इनलार्ज करतो, जसं फोटो छोट्याचं मोठं करतात, मोठ्याचं छोटं करतात, तसं 3-dimensional स्कल्पचर तयार होते. पण तरी देखील त्याच्यावर काम करावं लागतं, कारण जेवढं मोठं होते ते जसं फिक्सल फाटते तसं ते जसं जेवढं मोठं होतं ते आउट ऑफ फोकस होऊन जाते, मग त्याच्यावर परत काम करावं लागतं. आणि त्या काम करण्यासाठी मी चायनाला गेलो, कारण तिथे उत्काम करणार होते. त्याच्यावर जे काम करताना जे अनुभव आले तो फारच चॅलेंजिंग होता. आणि ह्या टोटल 3-3.5 फुटाचं ते काय आपलं आहे, 11 फुटाचंही काय फार मोठं नाही आहे, पण जेव्हा 108 फुटाचं करताना त्याचं म्हणजे त्या 4 पार्ट मध्ये होते, म्हणजे 25-25 फुटाचे 4, म्हणजे नेक पासून चेहरा हाच 18 फुटाचा. ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही नाका एवढं मी होतो, म्हणजे उभं राहून काम करताना नाक माझ्यापेक्षा मोठं. त्या प्रपोर्शन मध्ये काम करताना जो अनुभव आहे त्या आधी तर मी लार्जर दॅन लाईफ असं म्हणू आपण, ते करताना खूप आनंद आला, खूप एन्जॉय केला, शिकायलाही मिळालं, खूप शिकायला मिळालं. त्याच्यानंतर त्याचं मेटल कास्टिंग झालं. आणि आणखीन एक मोठा चॅलेंजिंग जॉब म्हणजे इथे येऊन बसवताना, म्हणजे ओंकारेश्वर मध्ये बसवताना ते सगळं बघणं, फिनिश करणं. मग त्यावेळी क्ले मॉडेलच्या वेळी, प्रोटोटाईपच्या वेळी सागर इन्वॉल्व्ह होता, मग नंतर असेंबलच्या वेळी छोटा मुलगा देवेंद्र रामपुरे तो इन्वॉल्व्ह झाला, कारण मी एवढं उंच चढायचो नाही, मला चढूच द्यायचं नाही. बरोबर, कारण त्यावेळी लिफ्ट नव्हतं, ते पायऱ्याने चढायचं, म्हणजे तुम्ही एवढं वर चढायचं नाही, तुम्ही खालून सांगा मी वरून जातो. तो स्वतः खाली दररोज उतरायचा, चढायचा, सगळं काम त्यांना सांगायचं, ते कसं फिनिशिंग असावं काय. तो म्हणजे कर्जत मध्ये तो होता, म्हणजे त्याने जे सांभाळ केला, म्हणजे मी म्हटलं ना मुलं देखील माझे पिलर्स आहेत, म्हणजे परिवार हे पिलर आहेत, ते सगळं करत असताना तो अक्षरशः फुलासारखं जपला मला तिथे कर्जत मध्ये पण, आणि ते 108 फूट करताना, आणि जेव्हा ते पर्यंत काढल्यानंतर चेहरा पाहिला, आणि मी म्हणजे 1-2 वर्षाची जी प्रोसेस होती ते एकदम असं जी एनर्जी काम करते, ती एनर्जी खलास झाली, म्हणजे मला माझे पाय लटपटायला लागले ते बघून खूप आनंद झाला, म्हणजे आनंदाने अगदी अगदी ती ऊर्जा नाहीशी झाली. म्हणजे ती कुठली ऊर्जा आली होती ते देव जाणं, म्हणजे निसर्गाची, म्हणजे ती जे काय अंगात संचारते ना, ते निसर्गात कोण संचारतो मला माहित नाही, पण त्याने काम, पण चेहरा बघितल्यावर ते जसं फुगा टाचणी लावल्यानंतर हवा निघतो ना, सेम तसंच ती सगळी ऊर्जा निघून गेली. मला तो घरी घेऊन गेला, मी 2 दिवस आराम केला,
म्हणजे आणि फक्त व्हिडिओवर बघून मी सांगायचो, म्हणजे तो तिथे जाऊन व्हिडिओ वर मार्गदर्शन घ्यायचा हे कसं करायचं ते कसं करायचं. मग 2 दिवसाने जरा बरं झाल्यावर मग पाय लटपटतच मी गेलो आणि सगळं खालून सांगायचो मी. आणि तो त्या छोट्या मुलाचं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे तुम्ही सांगताना पण तुमचं डोळे खूप काही बोलून जात आहेत, कारण तो अनुभव खरंच फार फार. आणि मुलं घडत असताना, म्हणजे आपण घडत असताना आपण स्वतःला बघत नाही, व्हेरी ट्रू, पण मुलं घडताना कलावंत म्हणून प्रोसेस त्यांच्यावरून आपण अंदाज करायचा की नाही आपण लहानपणी असंच कदाचित झालो असेल. खरंय खरं, हा जो एक भाग आहे म्हणजे रिबर्थ आहे आपलं. मुलांमध्ये आपण आपलं जन्म बघतो, आपलं बालपण पाहतो. खरं आपण कलावंत म्हणून घडलो तसं पोरं कलावंत म्हणून घडत असताना त्यांचे ते कॉन्फिडन्स, त्यांचे जे बोलणं, ते सगळं आपण परत जगतो. तर प्रत्येक कलाकृती तुमची आज अनेक लोकांच्या घरात पोहोचलेली आहे, अनेक मान्यवरांच्या घरात पोहोचलेली आहे, तर काही किस्से असतील तर जरा ऐकायला आवडते. आता किती किस्से सांगणार. गुलजार साहेबांचं सांग. येस 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 येस, जसं तेंडुलकरांचं पोर्ट्रेट केलं, आपण गुलजारांचंही पोर्ट्रेट केलं, राईट. तर असेच विषय निघाला, भेटण्याचा योग आला, त्यांना मी रिक्वेस्ट केली. गुलजार सारखे इतके व्यस्त व्यक्ती आणि इतके तपस्वी व्यक्ती, त्यांनी तुम्हाला वेळ देणं 2 दिवस. अरे नशीब, 2 दिवसाचं 3 दिवस एक्सटेंड होणं, 3 दिवस पूर्ण मला दिलं. ते सोलापूरला आल्यानंतर माझ्यासाठी 2 दिवस परत, म्हणजे त्यांच्या आयुष्यातले 5 दिवस मिळणं माझ्यासाठी, म्हणजे सोलापूरला येणं. फिलिंग जेलस सर, फिलिंग जेलस. अशा खूप खूप मोठे मोठे व्यक्तींनी वेळ दिला. हृदयनाथ मंगेशकर पुण्यात नेहमी माझ्या स्टुडिओवर यायचे, पुण्यात 5 वर्ष होतो, 6 वर्ष होतो. डॉक्टर लागू यायचे संध्याकाळी फिरायला, हृदयनाथ मंगेशकर यायचे. चित्रपट क्षेत्रातले खूप मोठे 10वी फ काढणारे ते मॅडम आहेत ना, काय, सुमित्रा भावे, सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर, सुनील आणि भावे मॅडम. किती नाव घेणार आहे, अतुल पेटे, जर नावं काढत बसले भरपूर. म्हणजे सगळी कलावंतांची मांदियाळी, म्हणजे माझं मुंबईचंही स्टुडिओ भाग्यवान आहे की तिथेही खूप मोठी मोठी लोक. उषाताई येऊन गेल्या. वा आशाताईंचं तर लाईव्ह पोर्ट्रेट तुम्ही केलं होतं इथे सोलापूरमध्ये. येस, सोलापूरमध्ये केलं. या निमित्ताने सेलिब्रिटीचं जे एक खूप मोठा लिस्ट आहे. मोहन, डॉक्टर मोहन आगाशे, संगीतकार भास्कर चंदावरकरजी, किती नावं घेणार आहे. आणि खूप संपन्न केलं या लोकांनी, माझं जीवन आहे ना. आणि गुलजारजींचं जे आठवण सांगत होतो ते कोणालाही सांगतात की गेले मुझसे ज्यादा भगवान यहाँ पर ज्यादा रहते है क्योंकि उनके स्कल्पचर ज्यादा है. क्या बात है, माझ्यापेक्षा त्यांचे शिल्प जास्त आहे माझ्या घरात, राईट. वा वा वा, आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे तिथे गेले की जवळजवळ 10-12 स्कल्पचर तरी गार्डन पासून त्यांनी घेतलेले आहेत माझे. क्या बात है, क्या बात है. तर ते आणि ते खूप आनंदाने सांगत असतात की मुझसे ज्यादा इनके शिल्प रहते है. तसं ते आहेत. आणि असे अनेक लोक आहेत, व्यावसायिक आहेत, कलावंत आहेत, त्यांच्या घरामध्ये आहेत, ते परदेशात आहेत. रॉयल बुद्धा, निराकार गणेश, ऑस्ट्रेलियापासून अनेक शहरांमध्ये, जास्त करून अमेरिकेत जास्त आहे, सिंगापूर, दुबईला पण आहे. मस्कतला तर माझं 25 फुटाचं स्कल्पचर आहे. अल ख्वेर म्हणून एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये तो 25 फुटाचं शिल्प आहे. सर, खरं तर जेव्हा एखादा कलाकार घडत असतो किंवा त्याचा प्रवास सुरू असतो, तर या प्रवासामध्ये कुटुंबाची भूमिका, जसं तुम्ही म्हणालात की 4 पिलर असतात, त्याप्रमाणे कुटुंबाची भूमिका ही कायमच अत्यंत महत्वाची असते. आई ग किती गोड असतात त्या. तर राधिकाजींसोबतचा प्रवास कसा होता, त्यांची साथ तुम्हाला कशी लाभली, त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे, हे जसं वडाचं झाड आहे ना, त्याला वेल अशी हे होते, ती म्हणते की मी तुमची वेल आहे. आणि हे म्हणायला ठीक असते, थोडंसं काव्यात्मक आहे, पण खरंच ते वेल आहे. ते वेल सुरुवातीला दिसायचं, पण नंतर ते वेल नाहीसं झालं, कारण ते आम्ही एवढं एक झालेलो आहे. म्हणजे ती इतकं, म्हणजे ती स्वतः वडाचं झाड झालेली आहे, इतकी एकरूप झालेली आहे. आणि आमचं अस्तित्वच नाही,
हे एका वेगळ्या पातळीवर, शारीरिकच्या पातळीच्या वर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या विचाराने तुम्ही एकरूप होता. ही जी पातळी असते, आणि आता गुरु मिळाल्यानंतर तर ते आध्यात्मिक पातळी देखील एकरूप झालेलं आहे. आणि गुरुला जसं समर्पित होतो, तर या क्षेत्रामध्ये मात्र ती माझी गुरु आहे. म्हणजे जसं आता म्हणतात ना की माणूस पुरुष वयस्कर झाला की तो परत त्यांची पत्नीच आई होते, असं एक आपलं भारतीय फिलॉसॉफीमध्ये हे उदाहरण आहेत. पण हे उदाहरण माझ्या घरात 100% मी उलट जसं जसं मोठा होत गेलो तसं तसं मी इनोसंट होत गेलो. हा, म्हणजे इनोसंट म्हणजे काय म्हणतात त्याला, जेवढं तुम्ही निरागस होता, जेवढं तुम्ही सेन्सिटिव्ह होता, लहान मुलासारखं लहान मूळ परत जगता, तर तुमची कला आणखीन काय म्हणतात त्याला, तुमची कला आणखीन उजळते. हा, तो त्या कलेत देखील निरागसता येत. म्हणजे लहानपण, लहान रूप हे देवाचं रूप आहे ना, तसं तुम्ही त्या रूपापर्यंत जात असता. आणि हे जी स्पिरिच्युअलिटी येते तर त्या ते भाव तिथे असतात म्हणून येते. तुम्ही जर तुमचा युगो असेल तर तुम्ही एवढं स्पिरिच्युअली काम तुमच्या हातून झालं नसतं. इवन पोर्ट्रेट मधला जो एक्सप्रेशन आहे, लाईव्हनेस जो आहे, जिवंतपणा आहे ना, तो पकडताना तुम्हाला तिथे जावं लागतं. तुम्ही कलावंत आहात, प्रत्येक वेळी तुम्ही जाऊ शकत नाही, कारण त्या करत असताना मनाच्या पातळीमध्ये तुम्ही ॲज अ आर्टिस्ट खूप अंतर्मनात गेल्याशिवाय, अंतर्मनातून काम केल्याशिवाय, म्हणजे काम करत नाही तो जाणं महत्वाचं आहे. तर तो जो आतमध्ये जे कलावंताचा जो संवाद असतो, जो आत्मिक संवाद, जसं मिसेसशी देखील आत्मिक संवाद मनाने आपण करतो, तर मी बाहेर गावी असतो तिथे मनाच्या लेवलवर संवाद चालूच असतो. तर तो जो एक कॉन्फिडन्स आहे किंवा तो जो एकरूपता आहे, ते जसं तिच्याशी आहे तसं शिल्पाशी देखील आहे. ती एकरूपता आल्याशिवाय ते भाव येत नाही. तो जिवंतपणा जो दिसत असेल तुम्हाला, तर त्या एकरूपतेमुळे, म्हणजे क्रिएशन पिरियड मध्ये देखील आम्ही त्या मातीशी तेवढे एकरूप झालेलो असतो. आणि न झालेली कामं रिजेक्ट करतो आम्ही. आणि मी आता मी या स्टेजवर आहे ना, मी जबरदस्ती काम करूच शकत नाही. तुम्ही त्या अवस्थेत असल्याशिवाय तुम्ही मातीला हात नाही लावू शकत. समजा जबरदस्ती लावलं तर उलट स्पॉइल होत. हा अनुभव आहे, त्याच्यामुळे मी 2-3 दिवस घरी पडून असेल पण स्टुडिओ जात नाही. असेही कलाकार मनस्वी असतात, त्यामुळे मी मनस्वीच आहात हे आम्हाला माहिती आहे. मॅडम, खरं तर काय म्हणतो आपण, जसं मी आता मगाशी म्हणाले की कलाकार खरंच मनस्वी असतात, त्यांचे मूड स्विंग्स हे बायकांपेक्षा जास्त असतात ऍक्च्युली. सो अशा एका अत्यंत अवलिया माणसाला, अवलिया कलाकाराला तुम्ही सांभाळले तर कसा होता? एकूण आतापर्यंतचा तुमचा जगण्यातला अनुभव कसा आहे सरांसोबतचा? खूप सुंदर आहे. क्या बात, खूप सुंदर अनुभव आहे. आणि खरंच मनस्वी असतात. आणि माझ्या नशिबाने माझ्याच घरात माझी मुलं, माझे पती हे सगळेच कलावंत आहेत. आणि त्यांच्यामुळे मी सुद्धा काही शिल्प केले. जेव्हा मुलगा मोठा मुलगा लहान होता, तो स्कूलमध्ये जायचा, आणि मग उरलेला वेळ असतो थोडासा, त्यावेळेत काही शिल्प केले, ते जहांगीरला लागले, ते पण विकले गेले. क्या बात आहे. आणि मग लिखाणाची आवड होती, ते वाचलेलंच आहे. हो, मी वाचलंय, सरांनी शेअर केलं होतं आमच्याशी. आणि आज एक महिनाभर झालं की चित्रकला पण करते. वा वा वा, क्या बात आहे. मी माझ्या पोस्ट वर कालच पोस्ट केली. बरं बरं, चित्र टाकली त्याच्यात. धावारा चित्र आहे. कसं आहे ते आधीचं चित्र कसं आहे ते कोणीही करू शकेल, पण जेव्हा चित्रकाराची ते चित्र त्याची ओळख होते, असे 3 चित्र दिसले, म्हणजे हे चित्र तिच्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही. क्या बात, क्या बात. असे ते 3 चित्र जेव्हा झाले, तिची जी लाईन्स आहेत त्याच्यात, ती काय अकॅडमिकल कॉलेजमध्ये जाऊन शिकलेली, बरोबर, शिल्पामध्ये
तिच्या आताच्या तीन चित्रामध्ये तिची ओळख आहे. ते जे एक निरागस्ता जो आहे त्याचे ड्रॉइंग मध्ये एक लहान मुलं जसं कडतात ना तसं ते चित्र आहे. तीन चित्र आहेत. आता ते चित्र कोणी दुसरं काढू शकत तीच काढू. आधीचे कसं ते ऍबस्ट्रॅक्ट होते ते ऍबस्ट्रॅक्ट कोणीही करू शकतात. पण ते चित्र जे आहे त्यातून जे ड्रॉइंग आहे ते तिचे आहे. जसं स्कल्पचर होते चार पाच स्कल्पचर ते मदर अँड चाइल्ड फॅमिली मदर अँड चाइल्ड हा विषय जे बाजेवर आहे ते बाजेवर आई आहे आई बाळाला दूध पाजते हा जो विषय आहे तिचा मदर अँड चाइल्डचा कारण तिच्या आतून आलेला विषय आणि ते ज्या पद्धतीने ती जे केलेलं आहे बाजेवरचं माझं सर्वात आवडतं शिल्प आहे. एक बेडूक केलेलं होतं ते बेडूक त्याच्या पिल्लू त्याच्या खांद्यावर बसलेले आई हाउ क्यूट आहे. त्याचे चित्र आहेत माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत. आणि एक परिवार आहे सुखी परिवार आहे ती प्रेग्नंट आहे आणि एका कट्ट्यावर तिला घेऊन बसलेलं आहे. खूप सुंदर ते विकलं गेलं एका प्रदर्शनामध्ये. पुण्यामध्ये एक फार मोठं प्रदर्शन भरत असते नाग मॅडम म्हणून नाग फाउंडेशन आहे. त्या स्वतः नाग मॅडमनी त्यांच्या बंगल्यासाठी विकत घेतलं. एक किस्सा आठवला. प्लीज तुम्ही राधिकाला प्रश्न विचारला होता ना ते कसे आर्टिस्ट म्हणून कसं तुम्ही माती काम चालू असताना मी एवढं अनकॉन्शियस माइंड मध्ये जातो ना माती करताना समजा माझ्या जवळची माती संपली आणि राधिका तिथे आहे म्हणजे पुण्याच्या स्टुडिओमध्ये मला असिस्टंट नव्हते राधिका स्वतः असिस्ट करायची तर ती तिकडे आता माती देऊन तिकडे गेलेली आहे आणि मला तिला बोलवायचं आहे तर मला तिचं नाव आठवत नाही. गंमत नाही असं काळ्या वाजवतो मग ती येते माती. इतकं अनकॉन्शियस म्हणजे राधिका म्हणजे जीव की प्राण आहे राधिका मीच नाव ठेवलेलं तिचंही नाव आठवत नाही एवढं मी आत गेलेलो असतो म्हणजे रिकॉल होत नाही म्हणजे माइंड आणि हृदय इतकं ते विलग झालेलं असं डोक्यात नाव देखील येत नाही. हे ऐकताना लिटरली अंगावर शहर येतोय. कितीतरी वेळा अनुभव म्हणजे खर तर ती म्हणते आता तिलाच विचारा हा अपरिचित माणूस आहे म्हणजे काम करत असताना हा दुसराच कोणीतरी रामपुरे आहे असं खर तर मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी मिळालेली पोचपावती आहे तुम्हाला तुमच्या कामासाठी. तो प्रश्न त्याचं उत्तर तिनेच दिलं पाहिजे. जेव्हा गौरीचं शिल्प करायचं गौरीकरणीचं ती म्हणजे मी गायनाचा क्लास लावला होता ती माझ्यासोबत गात होती. अच्छा हे रामपुरे हे मला म्हणाले की मला मॉडेल हवंय. अच्छा प्रत्येक वेळी त्यांना मॉडेल राधिका रामपुरेने मिळवून दिलं. क्या बात आहे क्या बात आहे. मीराची मॉडेल देखील मी सिलेक्ट केली. सही 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 क्या बात आहे क्या बात आहे. आणि जे डेमो केले किंवा ते त्यांनी पण ज्या लेडीज मॉडेल आहेत ते मला सांगायचे की मला असा ड्रेस हवाय मला हे दागिने हवे आहेत. अच्छा जेव्हा आम्ही मुंबईत होतो गोरेगावला तेव्हा मग मी जायचे त्या पद्धतीच्या साड्या विकत आणून ते त्याचे ड्रेस शिवून किंवा रेडीमेड ज्या पद्धतीचे कपडे परिधान करत होते तसे कपडे शिवून घेतले. आणि सगळं आणि जेव्हा मीरा हे शिल्प घडत होत त्यावेळी देखील मीच त्यांना सांगितलं की एक बर्थडे पार्टी होती आणि तिथे आम्हाला इन्व्हाइट केलेलं होत. तिथे आम्ही गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं की त्या मिसेस सातोस्कर आहेत ना त्या मीरासाठी योग्य असतील. क्या बात आहे. मग यांनी फोन केला तर त्या ते मिस्टर सातोस्करांना की बघा तुमच्या पत्नीला विचारून तेव्हा ते मिस्टर सातोस्कर म्हणाले की मॉडेलसाठी ते मीराच्या मला नाही वाटत त्यात मला नाही दिसत मीरा. मग एक्सप्रेशन आणण्यासाठी त्यांना बरं त्यावेळी मग मीराची आम्ही भजनं लावायचो त्यांचे एक्सप्रेशन काढून घेणं एक एक फोल्डचा विचार करणं. मीरा म्हणजे काय मीराची पुस्तकं तिला वाचायला दिले त्यांना वाचायला दिलं इवन मीराचं पूर्ण व्यक्तिमत्व त्यांना समजावून सांगितलं. मीराची भजनं चालू असायचे त्यावेळी तुळजा साहेबांनी लता मंगेशकरनी गायलेल्या मीराची भजनं
ते सगळं आम्ही लावून पूर्ण वातावरण मिरामय होत आणि त्यात ते सगळं करण्यामध्ये राधिका पुढाकार. आणि गुलजारजींची जी फिल्म आहे मीरा, ती फिल्म त्यांना दाखवली आणि त्यानुसार मग ते ड्रेस डिझायनिंग केलं त्यांचं. म्हणजे फक्त दिसणं की इतकंच नाही तर पूर्ण मीरामय करून टाकलं होतं तुम्ही त्यांना. त्याचं कम्प्लीट श्रेय राधिका. इवन गौरीचं शिल्प करत असताना तरुण मुलगी दररोज स्टुडिओवर येते तर ती पूर्ण तिथे स्टुडिओवर असायची. तिला म्हणजे ते आपलं वाटलं पाहिजे. एक्झॅक्टली, कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे. तिचा जो ड्रेस आहे ना तो घातलेला रोब रोब, हा तो माझाच आहे. म्हणजे मी तिला घातलेला होता तो. करत असतानाही म्हणजे कुठल्या ड्रेस मध्ये फिगर खूप चांगलं दिसते. 18 वर्षाची होती. 18 वर्षाची म्हणजे मग विषय कसा निवडायचा. मग 18 वर्षाची म्हणजे नुकतच प्रेमात पडणारी मुलगी असते. खरंय खरं. आणि एखाद्याच्या प्रियकराची आठवण करते, पत्र लिहिते आणि पत्र लिहिता लिहिता हरवून गेली आहे ती त्या आठवणीमध्ये. आणि ते पत्र तसंच थांबलेलं आहे त्या पोज मध्ये. आणि त्यात ती ज्या पद्धतीने बसलेले कपडेही असे पाहिजेत, ती पूर्ण शरीर दिसलं पाहिजे. खरंय खरंय खरंय. तर ती सौंदर्य दृष्टी सुद्धा ते राधिकांनी तिचे रोप दिलं, त्या रोब मध्ये तितकी छान दिसत होत. आणि त्या शिल्पाला राष्ट्रीय पारितोषिक. वा वा वा, क्या बात आहे क्या बात आहे. आणि जेव्हा तिच्या क्लासमध्ये गेलो आणि तिला पाहिलं, मग राधिकाला म्हणालो मी, जर ही मॉडेल म्हणून जर बसली ना तर ह्या शिल्पाला अवॉर्ड घेतलंच म्हणून. क्या बात क्या बात. तेव्हाच मी सांगून ठेवलं. सही सही सही. तिच्यापेक्षा ती तर हो म्हणाली, पण तिच्यापेक्षा तिच्या आईला पालकांना पटवणं फार आवडेल. तिच्या आईला जेव्हा विचारलं, भेटले मी जाऊन त्यांना, तर त्या म्हणाल्या की शिल्प हे मेलेल्या व्यक्तींच, म्हणजे जे होऊन गेलेले असतात त्यांचंच केल्या जाते सहसा. म्हणजे वास्तविक पाहता तसं साधारण आता हे 10-20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ना. नाही नाही, गेल्या शतकातली गोष्ट. ओ माय गॉड. 97. मग त्यांना समजावून सांगितलं, त्यांना स्टुडिओवर घेऊन आले, त्यांना स्टुडिओ दाखवला तिच्या आई वडिलांना. आणि त्यांना हे सांगितलं की जोपर्यंत ती तेव्हा 12वीला होती, 12th, आणि कॉलेजला जायची, कॉलेज तिचं 3 वाजता ती यायची. बरं. आणि मग तिच्यासोबत मी असायचे तिथे प्रत्येक वेळी. वा. आणि मग ते शिल्प घडलं ना की मिसेसचा सहभाग काय. खरंच आहे खरंच आहे. या सगळ्या गोष्टींना कळतंय की त्या किती पूरक आहेत तुमच्यासाठी सर्वार्थाने. सही सही सही. सो खरंच कुटुंब किती महत्वाचं असतंय हे आता या सगळ्या ओव्हरऑलच बोलण्यात न कळतंय. आणि कलाकारासाठी तरी विशेषतः ते पूरकच असलं पाहिजे. आणि तुम्ही डेफिनेटली सरांसाठी खरंच खूप पूरक बनलात, त्यांचा आधार बनलात. रादर एक शिल्पामध्ये त्यांचा सहभाग. वा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. वा वा. तो खरं तर खूप मजा आली सर या गप्पा मारून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच स्टुडिओ अप्रतिम आहे. मंडळी कधी जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर या इकडे एकदा बघून जा. म्हणजे इथे खजिना आहे खजिना अक्षरशः. सो सर मॅडम, तुमचे मनःपूर्वक आभार की तुम्ही वेळ दिलात आणि चित्रांगणसाठी इतक्या छान गप्पा मारल्या. तुमची जर्नी माझ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी तुम्ही कुठे जाऊ नका. जर अजूनही तुम्ही चित्रांगण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा. टिल देन स्टे कनेक्टेड विथ चित्रांगण. थँक्यू सो मच.